मुंबई पुणे नाशिक नागपूरमध्ये आता बातमी मुंबईची. काँग्रेसनं मुंबई महापालिकेचं त्रिभाजन करण्याची मागणी विधानसभेत केल्यानंतर या मागणीला भाजप आणि शिवसेनेनं विरोध केलाय. 1.25 कोटी लोकसंख्या आणि 437 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असलेल्या अवाढव्य मुंबई शहराचा कारभार एका महापालिकेच्या माध्यमातून हाकणं प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय हे वास्तव आहे. याकडे आता राजकारण बाजूला ठेवून वास्तववादी विचार करण्याची गरज आहे. मुंबई कोणासाठी स्वप्ननगरी तर कोणासाठी जगण्यासाठीच्या लढाईचं मैदान. देशातल्या सर्वाधिक लोकांचा करिअरसाठी ओढा असणारं हे शहर आता वाढत्या लोकसंख्येच्या दबावाखाली बकाल होऊ पाहतंय. त्यामुळे इथं आगीच्या महिन्याला 400 ते 450 घटना घडतायत तर एकूण दुर्घटनांची संख्या महिन्याला 1000-1200 वर जाते. सर्वाधिक दाटीवाटीचं शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या मुंबई महापालिकेला 1.25 कोटी जनतेचा भार पेलवत नाहीये का असा प्रश्न आता निर्माण झालाय. आणि आता यातूनच एक नवा मुद्दा चर्चेला आलाय, मुंबईच्या त्रिभाजनाचा. थोडं राजकारण बाजूला ठेवून विचार केला गेला तर मुंबईत त्रिभाजन करणं खरंच गरजेचं आहे का या प्रश्नाचं उत्तर तटस्थपणे शोधण्याची गरज आहे. मुंबई शहरात म्हणजेच दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईचं 68.71 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून इथली लोकसंख्या आहे 31,35,000 तर लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटर 45,630. मुंबईच्या पश्चिम उपनगराचं क्षेत्रफळ 210.54 चौरस किलोमीटर असून इथली लोकसंख्या आहे 56,16,000 तर लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटर 26,680. मुंबईच्या पूर्व उपनगरांचं क्षेत्रफळ आहे 158.46 चौरस किलोमीटर तर लोकसंख्या आहे 38,91,000 आणि लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 24,560 इतकी आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर मुंबई शहराचा अवाढव्यपणा लक्षात येतो. त्यामुळेच त्रिभाजनाची मागणी काँग्रेसनं केली आहे. सध्याच्या मुंबई महानगरपालिका आयुक्तालय आणि जो अधिकारी आहेत ते जर मुंबई शहरामध्ये लोकांना सुरक्षा आणि नागरिक सुविधा देऊ शकत नसतील तर या मुंबई महानगरपालिकांना 3 विभागामध्ये विभाजन करून टाका अध्यक्ष महोदय. कारण हा मुंबई शहराचा मुंबई उपनगराचा वातावरण अध्यक्ष महोदय वाढत आहे अध्यक्ष महोदय, पॉप्युलेशन वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय. आज महानगरपालिकाचे अधिकारी कुठल्याही प्रकारच्या लक्ष द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय. काँग्रेसच्या या मागणीला शिवसेना भाजपनं मात्र जोरदार विरोध केलाय. मुंबईची अस्मिता, मुंबईसाठी लढला गेलेला लढा असं सर्व काही या निमित्तानं चर्चेला गेलं. यांनी मुद्दा मांडला मुंबई महापालिका 3 भागामध्ये डिवाइड करा. आमचं ऑब्जेक्शन झालंय दादा, आपलं समर्थन आहे का झालं आणि मुंबईचं असं डिव्हिजन आम्हाला मान्य नाही अध्यक्ष महोदय. एवढाच आमचा मुद्दा अध्यक्ष महोदय, काळजी नक्की घेतली पाहिजे. प्रसंग चुकीचा घडलाय पण मुंबई महापालिका 3 भागामध्ये डिवाइड करा ही मागणी नसीम खान साहेब करत असतील तर त्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो अध्यक्ष महोदय. सगळ्याचा विचार करावा लागेल प्रशासकीय पातळीवरती आणि त्याबाबत राज्य शासन निर्णय घेईल. आणि परंतु मुंबईचे 3 भाग करणं का तसं मला वाटत नाही की आवश्यक आहे. प्रशासनाचं काम तसं व्यवस्थित सुरू आहे. 60,000 कोटी बँकांमध्ये ठेवी असणाऱ्या आणि 26,000 कोटींचं बजेट मांडणारी मुंबई महापालिका निम्म बजेटही खर्च करू शकत नाही हे एक वास्तव आहे. एक आयुक्त आणि 4 अतिरिक्त आयुक्त असले तरी म्हणावा तेवढा विकास कामांचा वेग दिसत नाही आणि तळापर्यंत पोहोचलेला भ्रष्टाचारही कमी होत नाही. त्यामुळं आता सत्तेचे आणि प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे का याचा विचार करायची वेळ आली आहे. अवाढव्य मुंबईचं त्रिभाजन प्रशासकीयदृष्ट्या सोयीचं असलं तरी शिवसेना भाजपसाठी मात्र राजकीयदृष्ट्या ते गैरसोयीचं आहे. तसंच विभाजनामुळं मुंबईची ओळख पुसली जाण्याची भीती आहेच. नागपूरहून दीपक बातुशीसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.